सुंदर दिवाळी पहाट सुरू आहे। माझे मित्र प्रकाश गंगाधरेंनी आज शरद उपाध्याय, भाऊ कदम आणि अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत जसं मोदीजींनी 1 ते 5 कोटी वॅक्सिनेशन केलं, 31 डिसेंबरपर्यंत चालणारा फिरणारा सगळ्या भारतीयांचं डबल वॅक्सिनेशन होणार, 1 जानेवारी रोजी भारत कोविड मुक्त असणार, आणि आमचं तर कमिटमेंट आहेतच महाराष्ट्राला 31 डिसेंबरपर्यंत 40 चोरांचे घोटाळे काढून 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळा मुक्त असेल दिवाळी आज, परंतु पाडवा 1 जानेवारी। आता ही सगळी डिटेल तुम्हाला पण मी काही महिन्यापूर्वी दिली होती। अनिल देशमुख परिवाराने लेअर ऑफ कंपनीज उभी केली आहे, परंतु तो जो तुम्ही प्रश्न विचारताय तो पैसा अनिल देशमुखचा हिस्सातला किंवा लाटलेला पैसा, म्हणजे वसुलीमधून त्यांनी काही पैसा बाजूला केला तो या लेअर ऑफ कंपनीज बेनामी कंपनी, परंतु अधिकृत शेअर जो हिस्सा शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांना जो दिला आहे त्याचा हिशोबमधून पुढे यायचा आहे। संजय राऊत म्हणतात की आरोप करणाऱ्यांवर आम्ही अटकेची तारीख जाहीर करू त्यांची। संजय राऊत म्हणतात 55 लाख गपचूप चोरीचे परत देऊन आले ते म्हणतात। अब मुद्दा असा आहे की NCP शिवसेना काँग्रेसने व्यूहरचना काय केली, घोटाळे तर थांबू शकत नाही, घोटाळ्यांचा पैसा पकडला जातोय, किरीट एक एक घोटाळा बाहेर काढतोय, म्हणून काय केलं, पहिलं किरीट तोमयावर आरोप केले, नंतर किरीटची पत्नी मेधा तोमय्यावर केले, मुलगा नील तोमय्या, काही सापडलं नाही, बेदाग आहे आमचं जीवन, म्हणून आता काय केलं, एकानी कोल्हापूरला अब्रू नुकसानीचा दावा, दुसऱ्यानी नागपूरला, तिसरा आता अंबाजी संभाजीनगरला करणार, कोणी 100 कोटीचा करते तर कोणी 1 कोटीचा करतो, 1 रुपयाचा करतो, कोणी 1.5। आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार यांचा जे शागिर्द आहेत घोटाळेबाज, त्यांनी 10 डिफेमेशनचे नोटिसेस किंवा खटले किरीट सोमय्यावर दाखल केलेत। अरे उद्धव ठाकरे आणि पवारांना चॅलेंज देतो, 100 खटले दाखल करा, पण महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करूनच राहणार। हमारी महाराष्ट्र की अस्मिता है, दीपावली के दिन हम दिवाली पहाड सुबह, और आज का ये कार्यक्रम बहुत सुंदर कार्यक्रम हो रहा है। दीपावली पहाट में हम प्रकाशमय करते हैं, अंधेरा दूर करते हैं, और वैसे भी मोदी जी ने 1.5 करोड़ टीकाकरण किया है, 31 दिसंबर तक जो चलने फिरने वाले सभी भारतीयों का 2 टीका लग गए होंगे, 1 जनवरी को हिंदुस्तान कोविड मुक्त हो जाएगा। महाराष्ट्र की जनता को मैं प्रॉमिस देता हूँ कि दिवाली आज होगी, लेकिन नया सवेरा ये 1 जनवरी को होगा, महाराष्ट्र घोटाला मुक्त हो गया होगा। ओके सर, हॉटेल दी ललित मध्ये अनेक गुपित आहेत, मंत्री नवाब मलिक यांच्या ट्वीट ने अनेकांच्या भुवळ्या उंचावल्या आहेत। सभी जो रहस्य है वो लोगों के सामने आ गए हैं। उद्धव ठाकरे शरद पवार के 24 घोटाले अभी तक बाहर आ गए, अनिल देशमुख जेल में है, अब वो क्या क्या रहस्य बताएंगे थोड़ा इंतजार करना पड़ेगा। वसूली का जो पैसा आता था ठाकरे के साहब के हिस्से में जाता था या NCP के, धीरे धीरे सब हिसाब बाहर आएगा।